नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, माझ्याकडे अशा साड्या पडलेल्या आहेत जुन्या. आता तुम्ही म्हणजे दररोज जेवढ्या साड्या येतात तरी कुठून तुम्हाला जुन्या. तर बघा, कस्टमरच्या साड्या आहेत या. तर याचं काय बनवते बघा, तुम्हाला दाखवते मी पूर्ण. कसं ना, एक साडी बनवून दाखवते, पूर्ण तिन्ही पण साड्यांचं बनवून दाखवणार आहे काय बनवलं ते. त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. जुन्या साड्यांचा असा इकडं वापर करतात. इथं बघा, मी एक साडी घेतलेली आहे ती. माझ्या कुठल्याही साड्या माझ्या नाही आहेत, कस्टमरच्या साड्या असतात माझ्याकडं. त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. आणि जे काही उरतं त्या साड्यांचं ते पण मी वाया जाऊन देत नाही. तुम्हाला असंच नवीन नवीन काहीतरी बनवून दाखवत असते, ऑर्गनायझर वगैरे. सुरुवातीला आपण थोडंसं बघितलं, सरळ करून घेऊ. आता एक एका साडीपासून बघा आपलं. इथं मी तुम्हाला ना वरचा बेल्ट काढून दाखवते येऊ. इथं मी घेतलेला आहे 5 इंच. इथे बघा, 5 इंचची एक पट्टी कट केली, पुन्हा एक 5 इंचची कट करून घेऊ. इथे बघा, 5 इंचची एक पट्टी, दोन पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. इथे बघा, मापाला आलेला आहे एक स्कर्ट, त्याचं माप घेऊ आपण. त्याला फ्रिल वगैरे लावले आहे, जेव्हा फ्रिलचं माप घ्यायचं नाही आहे. इथे बघा, 23 आहे. आणि थोडंसं आपल्याला याची उंची थोडीशी वाढवायची आहे. आपण म्हणजे आपण 25 इंच घेऊ. आता आपण मोजून घेत आहेत बघा, इथून 25 इंच थोडस प्लेट मध्ये आपलं दाब जाईल ना. मी एक थोडस पुन्हा थोडं जास्त घेते, म्हणजे 26 इंचावरती आपण कट लावून घेऊ याला. आता बघा, 26 इंच इथं आलं. पदरापर्यंत मी शॉर्ट पर्यंत कट करून घेतलं. तुम्ही बोलत असते ना तुम्हाला म्हणजे जुन्या साड्या कुठे द्या. तर बघा, आता एवढे याचे एवढीच साडी आपल्याला फक्त लागणार आहे. बाकीची पूर्ण साडी अशी उरते बघा. फक्त फ्रिलचा जोड जे असेल तर मग नाही उरत. आता बिना फ्रिलच्या आहेत ना, त्याच्यामुळे ही साडी एवढी उरणार आहेत. तुम्हाला मी मस्त पैकी ऑर्गनायझर करून दाखवणार आहे. आता एक पट्टी घेऊ आपण. तुम्ही तर बघू शकते. आता याचं बघा, असं डबल फोल्ड केलं आहे. याचं माप टाकून घेत आहे आपल्याला. तुम्हाला इथं माप टाकलं, असं डबल फोल्ड आहे बघा ये स्कर्टचं. आता आपण काय करायचं आहे, असं पकडलं डबल फोल्ड झाल्यानंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कारण आपलं दाबलं जाईल दोन्ही साईडने ना, म्हणून सरळ असं कट करून घेतलं मी. हे आपला बेल्ट तयार झाला. आणि हा घेर जोडायचा आहे सेम, दुसरा पण आपण असंच कट करून घेऊ. या ठिकाणी बघा, आता आपण एक 5 इंचाचा जो पीस कट केला ना, त्याला बघा साईडने 1/2 इंच फोल्ड करायचा आहे. आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडने सेम तसंच करायचं आपल्याला, 1/2 इंच फोल्ड करायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. आता दोन्हीकडे शिलाई मारली बघा, इथं आडव्याला इथं सुद्धा आपण 1/2 इंच फोल्ड करायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. कारण दोरे वगैरे सगळे आपले आतमध्ये फोल्ड होऊन जातील म्हणून. कारण साडीचं कापड असतं थोडंसं दोरे वगैरे जास्त निघतात. इथं बघा, आपली आता आडवीसुद्धा शिलाई मारायची झाली आहे. तर आता आपण हा पीस आहेत ना उलटा ठेवायचा. आणि साडीचा कापड बघा, आपण कट केला तो घेर तो घ्यायचा आहे. आता इथं ऑलरेडी 1/2 इंच फोल्ड केलंच आहे बघा. इथं शिलाई होती मारलेली 15 साईडने, म्हणून इथं फोल्ड मी केलेलं नाही. तुम्ही फोल्ड करून घ्या. तिथं बघा, मी आता एक एक असा प्लेट टाकत चालले. प्लेट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त लहान मोठ्या टाकू शकता. इथं मी आज सिंगल प्लेट टाकत आहे बघा. इथं
कारण मी तुम्हाला प्लेटीचा स्कर्ट दुसरा पण दाखवलेला आहे, पण हा थोडासा वेगळा आहे, एकदम सोपा आहे, कोणालाही पण लवकर जमेल इतका सोपा आहे. जेवढं आपलं कमरगीर आहेत ना बघा, तेवढं आपण इथं अशा प्लेट टाकून घेऊ, कारण मला एका साडीचे 3 स्कर्ट बनवायचे आहे. ह्याच्याने कापडा आपला कमी लागतो. आता बघा शेवटी आपण थोडंसं फोल्ड करायचं 1/2 इंच, आणि हे करून घ्यायचं शिलाई मारून घ्यायची. आता बघा तो वरचा जो आहेत ना आपण 1/2 इंच फोल्ड केला बघतो, इथे या प्लेटच्या याच्यावरती असं झाकून घ्यायचा आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. म्हणजे आपले जे प्लेट टाकले आहे त्याचे दोरे वगैरे सगळे आतमधल्या बाजूला जातील आणि फिनिशिंग खूप छान दिसते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा किती सुंदर असं दिसत आहे. सरळ आपण शिलाई मारून घ्यायची आहे. कापड खाली सारखा करत चालायचं ना, तर गोळा वगैरे पण होऊ शकतो. कधी कधी बघा थोडंसं असं म्हणजे साईडला थोडंसं जास्त असं म्हणजे कोणा वगैरे लांब तर आपण काय करायचं आहे, एक प्लेट टाकून घ्यायची आहे तिथं आणि कडेने बघा पूर्ण सरळ शिलाई घेऊन घ्यायची आहे, दोरे वगैरे निघणार नाही म्हणून. अगदी 5 मिनिटामध्ये आपला बघा स्कर्ट तयार होतो. यो जास्त वेळ पण लागत नाही, कारण याला आपण खाली फ्रिल वगैरे अजिबात लावणार नाही म्हणून. आता इथं आपण बघा कमरे साईडने आपल्याला 2.5 ते 3 इंच अंतर सोडायचं आहे. ज्याप्रमाणे आपलं परका हे असतं परकर वगैरे त्याप्रमाणे. आता इथं काठापर्यंत बघा पूर्ण शिलाई मारून घेतली आहेत मी. आता इथं तुम्ही याला नॉट पण टाकू शकते आणि क्लिप वगैरे पण लावू शकते असे खाचेचं हे करून ना. तर आपण पलटी करून घेऊ, आता तुम्हाला दाखवते मी. आणि खाचे वगैरे ते कसं बनवते ते पण तुम्हाला दाखवते पुढे मी. इथे बघू शकते आपला स्कर्ट किती सुंदर असा रेडी झाला आहे, तुम्हाला खाली हातून दाखवते मी. हे बघा खूप सुंदर असा तयार झाला आहे स्कर्ट. आणि इथे बघा हाफ फ्रिलवाला स्कर्ट आहे बघा शिवलेला, मी तो पण दाखवतो तुम्हाला. हाफ फ्रिलचा आहे तो, दाखवला आहे तो पिवळ्या कलरचा. हे एका साडीचे बघा फ्रिलचे फक्त 2 स्कर्ट तयार होतात आणि असे साधे 3 तयार होतात. इथं बघा हे पण बिना फ्रिलचे आहेत आणि हे सुद्धा बिना फ्रिलचे आहे, पण याचे ना आपण जे आहेत ना प्लेट्स त्या एक मा आपल्याकडं आणि एक त्या साईडनं असं करून प्लेट टाकले आहेत. इथं बघा याला मी डबल हे लावलं आहेत, म्हणजे डबल साडीचा कापड लावला आहे, साडी एकदम पातळ सारखी होती म्हणून. अशाच पद्धतीने मी सर्व ते स्कर्ट पण शिवून घेणार आहे बघ या साडींचे पण. आता मी तिथं याच्यामध्ये नॉट टाकणार आहे, पण इथं बघा क्लिप जर लागत असेल ना बघा अशा चुन्या चुन्या पाडून एक कापड अलग घेऊन ना अशा प्लेट्स लावायच्या आणि नंतर वरून कडेकडे शिलाई मारून घ्यायची. मग याच्यामध्ये आपल्या क्लिप एका साईडने क्लिप लावायची या आणि अटकवून घ्यायचं असं याच्यामध्ये. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.